हे काय भजी बनवता तुम्ही? हो. अच्छा, आता हे पावसात जरा कांदा भजी जरा खाल्ली की जरा एक वेगळीच चव येते. हो, वेगळीच चव. पावसामध्ये जास्त मागणी असते. हो, जास्त असतं तिथं. किती वर्ष झाली तुम्हाला इकडे? मला झाली तर 30 वर्ष. 30 वर्ष झाली. अच्छा, या सेम लोकेशन वर, या स्पॉटला. अच्छा, हे आपलं लोकेशन काय? हे सामंत लोणी वाले ते समोर जवळच आहे ना इथे? पुढे आहे. पुढे. अच्छा, आणि हे इकडे? अच्छा अच्छा, बीएमसीचं ऑफिस आहे. अच्छा, ओके. गोरेगाव वेस्टला आरे रोड म्हणतात याला? नाही, स्टेशन रोड. हा स्टेशन रोड आहे. हा स्टेशन रोड आहे. ओके ओके ओके. हे भजी कशी प्लेट देता तुम्ही? कांदा भजी 20 रुपयाची पण देतो, 30 रुपये प्लेट देतो. अच्छा, ओके. आणि काय काय बनवता तुम्ही इथे? भजी पाव देतो. हा, वडा कटलेट. वडा कटलेट, मिसळ पाव आहे. अच्छा, मिसळ पाव सकाळी मिळतं म्हणजे दुपारपर्यंत असतो. अच्छा, आणि टायमिंग काय असतं तुमचं सकाळपासून? सकाळी 8 ते संध्याकाळी 8. अच्छा, कंटिन्युअस चालू असतं तुमचं. आणि जेवण जेवण आणि ठेवता की मिसळ? जेवण नाही, कांदा पोहे, शिरा, उपमा असतो. अच्छा, ओके. जेवण नाही, मिसळ पाव असते, हेच नाश्त्याचं. अच्छा, बरोबर बरोबर बरोबर. आणि स्टेशनच्या एरिया म्हणून लोक येतात येतात जातात इथून. काय जुनी आता म्हणजे काही लोकांचं शिफ्टिंग झाल्यामुळे भरपूर आता कमी आहे जुने. बरोबर बरोबर. काय नवीन नवीन जरा यायला कसते. बरोबर बरोबर. भजी तळताना तर एकदम सुगंध सुंदर येत होती. मिसळ मिसळ पाव ऐसा डिश आप रेगुलर आते इधर? रेगुलर है. टेस्ट एकदम एक नंबर. वेरी नाइस. उसळणी लागली तर तुम्ही रस्साणी देतात, एक्स्ट्रा देतात, एक्स्ट्रा देतात. मिसळ पाव कसं असतं? उसळ पाव आणि मिसळ पाव? 25 रुपये. अच्छा, पाव येते. अच्छा, आणि हे ब्रेड पकोडा आणि कसं प्लेट असतं? 12 रुपये. एक सिंगल पीस. एक सिंगल पीस. समोसा पाव, वडापाव सगळं? 16 रुपये. वडापाव 16 रुपये. हे कांद्याचे भाव वाढले की तुमचं भजीचा भाव वाढत असेल ना? तेवढाच असतो. कांद्याचं काय कमी जास्त असतं त्याच्यामुळे. अच्छा, बनवायची थोडी कमी करतो. बरोबर बरोबर बरोबर. भाव जास्त कमी करतो. बरोबर बरोबर. तुम्ही मूळचे कुठचे कुठे? आम्ही बेळगावचे. अच्छा, बेळगावच्या तुम्ही? ओके. आम्ही बेळगावचे. आता आपण इकडे जात असता 40 वर्ष आली इकडे मुंबईत जातात. भजीचा सुगंध घेऊन सगळे यायला लागले, गर्दी व्हायला लागली. भजी जरा चांगली टरबूज झाली की चांगलं गोल्डन ब्राऊन सारखी चांगली टेस्ट लागते. टेस्ट चांगली लागते. आतमून कच्ची राहते ना, म्हणजे जास्त फास्ट होऊन करता येत. हा, नाही बरोबर आहे. नॉर्मलच ठेवा लागते. बटाट्याची भाजी आणि सगळे सकाळीपासून करून ठेवतात मी? नाही नाही, लागेल तशी बनवतो मी, एकदम नाही बनवत. अच्छा, उकडून ठेवून दिले असतात बटाटे? बटाटे शिजवलेले असतात. अच्छा अच्छा अच्छा. मसाला बनवलेला असेल. अच्छा, त्यानंतर मिक्स करतात. एकदम जास्त नाही बनवत. बरं बरं, जेवढे पाहिजे तेवढे गरम जरा बरं वाटत खायला. मला गेला ऑफिस. अरे हा, तुम्ही आहे? चेंजिंग वाटतं मला. कधी वाटतं?
झाले झाले जे इकडून खाऊन जातात ते परत परत येतातच टेस्ट जे खाऊन जातात ते परत येतात इथे बरोबर टेस्ट चांगली कशी टेस्ट चांगली असते इकडची अरे तेल गरम आहे फटाफट होऊन जाईल बडे तीन वडा पण पाच पाहिजे सहा करतो एक वडापाव आहे का बारा